मला प्रधानांना भेटायचंय, म्हणजे त्यांनीच मला भेटायला बोलवलंय. राया चिटणवीस तुम्हीच ना? हो मीच. लवकर आज जा साहेब, तुमचीच वाट बघताय. ठीक आहे. हो साहेब, बाईक इथेच राहू द्या. बाईकची चावी माझ्याकडे द्या. तुमची बाईक आत लावून चालणार नाही ना? मी इथेच लावतो कोपऱ्यात. का कोपऱ्यावर? का साहेबांनी सांगितले तस. ठीक आहे. मुलं कामाला लागली ते बघून किती बरं वाटत ना. हो ना मुकुंदा. एक गोष्ट लक्षात ठेव, आधी तुम्ही भाऊ भाऊ, बिझनेस नंतर. कळलं? हो आजी. कालिंदी, अगं किती वेळा तुम्हाला सांगितलंय दोघींना वाढायला थांबत जाऊ नका म्हणून. असू दे सासूबाई, आता रात्री आपण एकत्रच जेवतो ना, मग निदान दुपारी तरी वाढण्याचं पुण्य कमावू दे. आता राया तुला ऑर्डर सोडणार ना, काय करायचंय त्याची? म्हणजे कधी ऐकलंय का मोठा भाऊ लहान भावाच्या हाताखाली काम करतोय? आता हे काय नवीन? आणि त्यात वाईट काय? लहान काय मोठा काय, आम्ही दोघं एकत्रच काम करणार आहोत ना. पण तो मालक असणार आहे आणि तू नोकर. ऋता काय झालंय तुला? कोणी वीज भरवलंय डोक्यात तुझ्या? आजी जाऊ दे ना, तू नको देऊ तिच्याकडे लक्ष. हो नकाच देऊ माझ्याकडे लक्ष. मी बावळट, वेंधळी, बिंडो सगळं काही आहे. माहेरी पण हेच ऐकायला लागत होत. मला वाटलं होत सासरी आल्यावर तरी असं कोणी बोलणार नाही, पण इथेही तेच होत.